नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपले स्वामी महाराज निर्गुण निराकार असीम अनंत स्वरूप गुरुतत्व आहेत याच गुरुतत्वाने मानवाला घडवण्यासाठी अक्कलकोटमध्ये सगुण स्वरूप धारण केले असंख्य लीला करून प्रत्यक्ष कृतीद्वारे मानवाला घडवण्याचे कार्य सुरू केले होते अक्कलकोट नगरीत स्वामींच्या लीलांची ख्याती वाढत होती अक्कलकोट नगरीत भाविक भक्तांची संख्या वाढत होती एके दिवशी असेच स्वामींच्या मनात आले आणि सेवेकरीसह बाहेरून आलेल्या भाविक मंडळींना घेऊन ते फिरण्यासाठी निघाले स्वामी कोठे चालले आहे हे कोणालाच माहीत नव्हते स्वामींच्या चालण्याचा वेग इतका होता की सोबत असलेल्या मंडळींना अक्षरशः पळावे लागत होते बरेच अंतर चालून आल्यानंतर ते एका निवडुंगाच्या रानाजवळ आले निवडुंगाच्या रानात सर्वत्र काटेच पसरलेले होते आता पुढे जायचे कसे असा प्रश्न सर्वांना पडला त्याच वेळेला अनंतकोटी ब्रह्मांडाचे स्वामी बोलले आता आपल्याला या काट्यांवरून पुढे जायचे आहे स्वामींनी असे बोलताच सर्वांच्या अंगावर शहारेच आले प्रत्येक एकमेकांच्या चेहऱ्याकडे केविलवान्या नजरेने बघत होता स्वामींच्या सोबत काट्यांवरून चालण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती आणि आपण उगीच यांच्या सोबत आलो असा सर्वजण मनोमन विचार करू लागले स्वामींनी हे बघितले आणि चोळप्पाकडे बघून बोलले चल रे चोळ्या स्वामींची आज्ञा होताच चोळप्पा तयार झाले आणि त्यानंतर स्वामी अनवानी पायाने नागफणीच्या काट्यांवरून चालत गेले त्या त्यापाठोपाठ सुद्धा चालत गेले त्यानंतर चमत्कार झाला स्वामी आणि चोळप्पा इतके सहज चालत गेले की जणू काही तिथे काटे नव्हतेच स्वामींच्या पायाला काट्यांनी स्पर्श केलाच नाही पण चोळप्पाच्या सुद्धा पायाला स्पर्श केला नाही थोडीसुद्धा इजा झाली नाही हा चमत्कार बघताच सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एका घोषात जय जयकार केला तर मित्रांनो अशा स्वामींच्या लीला या स्वामी हयात असताना स्वामी आपल्या असंख्य भक्तांना अशा लीला दाखवत होत्या आणि आत्ताही स्वामींचे असेच अनुभव अशाच लीला भक्तांना बघायला मिळतात फक्त खरी श्रद्धा खरी भक्ती आणि खरी सेवा हवी तर नक्कीच असे अनुभव येतातच तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद